प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीनं महाशिवरात्री महोत्सवाचं आयोजन केल्याची माहिती ब्रह्मकुमारी सदिच्छा बहेन यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाशिवरात्री निमित्त गुरुवारी 7 मार्च रोजी सकाळी 8 वाजता ब्रह्मकुमारी सेवा केंद्र उमानगरी पत्रकार भवन इथं 35 फूट उंच श्री रामेश्वर मंदिर देखाव्याचं उद्घाटन आणि शिवध्वजारोहण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसंच 68 ज्योतिर्लिंग दर्शन, आध्यात्मिक प्रदर्शन, 12 ज्योतिर्लिंग दर्शन, शांतीस्तंभ दर्शन, रोषणाई फवारे आदींचं आयोजन करण्यात आलं आहे. हा देखावा 7 ते 9 मार्चपर्यंत सर्व भाविकांसाठी दर्शनासाठी विनामूल्य उपलब्ध राहणार आहे. 8 मार्च रोजी महाशिवरात्री महोत्सव होणार आहे. सम्राट चौकातील शिवप्रकाश भवन इथं यानिमित्त शिवध्वजारोहण करण्यात येणार आहे. 8 ते 13 मार्चपर्यंत भागवत उमा मंदिर इथं सकाळी 10:30 वाजता द लाईट हा आध्यात्मिक चित्रपट दाखवण्यात येणार आहे. यामध्ये ब्रह्माकुमारी संस्थेच्या स्थापनेची अद्भुत गाथा आणि संस्थेचे संस्थापक प्रजापिता ब्रह्माबाबा यांच्या जीवनावरील सत्यप्रसंगांवर आधारित प्रेरणादायक 3D अॅनिमेशन फिल्म प्रेक्षकांना दाखवण्यात येणार आहे. सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन ब्रह्माकुमारी सदिच्छा बहेन यांनी केलं. तर सर्व भाविकांना विनंती आहे की आपण सर्वांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा. आपले जे ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आहे त्याच्या 22 विंग्स आहेत आणि 22 विंगच्या माध्यमातून ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये वेगवेगळी सेवा केली जाते. तसंच वेगवेगळे सण उत्सवही साजरे केले जातात. तर ही महाशिवरात्री हा एक सण ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तर भाविकांना एवढीच नम्र विनंती आहे की आपण या खूप सुंदर अशा देखाव्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. आणि आपल्याकडे एक चित्र प्रदर्शनी त्याच्यासोबतच द लाईट फिल्म दाखवण्यात येणार आहे. तर ती द लाईट फिल्म आपल्याला या पत्रकार परिषदेला ब्रह्माकुमारी प्रियांका बहेन, बसंती, तुकाराम मस्के आदी उपस्थित होते.